कोल्हापुरात आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच दिवशी प्रचाराचा नारळ फोडणार. बाळासाहेब ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अंबाबाईचं दर्शन घेण्याचा पॅटर्न शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून कायम. आजपासून उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराचा धडाका. अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर आज कोल्हापूरमध्ये सभा, तर संध्याकाळी रत्नागिरीमधील मतदारांना ठाकरे संबोधित करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात रॅली काढून प्रचाराची सुरुवात करणार. हिंगणा टी पॉइंट जवळून त्यांच्या प्रचार रॅलीची सुरुवात होणार. अजित पवारांच्या बारामती तालुक्यामध्ये गावभेट दौऱ्यानंतर शरद पवारांची स्वाभिमान सभा. शरद पवार शिरसुफळ, सुपा, मोरगाव आणि सोमेश्वर नगर करंजेपूल येथे घेणार सभा. राहुल गांधींची बुधवारी मुंबईमध्ये पहिली प्रचारसभा. प्रचारसभेच्या तयारीसाठी काँग्रेसची तयारी. राज्यातल्या 288 मतदारसंघांसाठी 4140 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये. 2983 उमेदवारांची माघार, तर 1654 उमेदवारांचे अर्ज फेटाळले. मुख्यमंत्र्यांच्या कोपरी पाच पाखाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी. काँग्रेसच्या मनोज शिंदे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम. मुख्यमंत्री शिंदे केदार दिघे विरुद्ध मनोज शिंदे अशी लढत होणार. पालघरमधल्या 6 विधानसभांपैकी 77 24 उमेदवारांचे अर्ज मागे. 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. काल भिवंडीमधील कामतघर येथील काटेकर मैदानावरती महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेमध्ये मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. मी तुमच्यातील सर्वसामान्य कॉमन मॅन आहे, तुम्ही मला सुपरमॅन बनवा, मुख्यमंत्र्यांचं मतदारांना आवाहन. ठाकरे सरकारनं कोणतंही विकास काम केलं नाही, विकासद्रोही अशी त्यांची प्रतिमा. रावसाहेब दानवे यांची उद्धव ठाकरेंवरती टीका. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का. काँग्रेसच्या राजेश लाटकर यांच्या बंडखोरीला कंटाळून मधुरिमा राजे यांनी घेतला अर्ज मागे. मधुरिमा राजेंनी माघार घेतल्यानं सतेज पाटील भाऊ. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सतेज पाटलांना अश्रू अनावर. सतेज पाटलांनीच मधुरिमा राजेंची काँग्रेस नेतृत्वाकडे शिफारस केली होती. कोल्हापूरमध्ये अपक्ष राजेश लाटकर यांना प्रेशर कुकर निवडणूक चिन्ह मिळालं. सतेज पाटील हे माझे काल, आज आणि उद्या देखील नेते राहतील. काँग्रेसच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी त्यांना भेटणार. राजेश लाटकर यांची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया. कलिना विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमरजीत सिंह यांच्या प्रचाराला विनोद तावडेंची उपस्थिती. शिवसेना राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत गेली होती, हा खऱ्या अर्थानं विश्वासघात आहे. प्रचारादरम्यान विनोद तावडेंचं वक्तव्य. पालघरच्या विक्रमगड विधानसभेमध्ये महायुतीत बंडखोरी. पालघर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश निकम यांचा उमेदवारी अर्ज कायम. निकम यांनी शिवसेनेमधून जिजाऊ संघटनेमध्ये प्रवेश करत दाखल केलाय उमेदवारी अर्ज. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीत बंडखोरी कायम. शिवसेना बिंडखोर उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा माघार घेण्यास नकार. राष्ट्रवादीकडून लहू कानडे मैदानात, काँग्रेसचे हेमंत ओगलेही मैदानात. सोलापूरमधील भाजपच्या उमेदवारांना मोठा दिलासा. सोलापूरच्या 3 मतदारसंघात भाजपविरोधात बंड केलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांचे अर्ज मागे. शिंदे गटाचे नेते अमोल शिंदे यांची माहिती. नांदेडच्या भोकरमध्ये जितक्या जोरात उमेदवार उभे राहतात तेवढ्याच जोरात उमेदवारी मागे घेतात, खासदार अशोक चव्हाण यांचं वक्तव्य. भोकर विधानसभेसाठी 25 उमेदवार रिंगणात. शेवटच्या दिवशी 115 उमेदवारांची माघार. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र काळे आणि विनोद जगताप यांची माघार. जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची माहिती. जालन्यामधील भोकरदनमधील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार चंद्रकांत दानवे आणि परतूरमधून ठाकरे गटाचे आसाराम बोराडे यांनी घेतली जरांगेंची भेट. जरांगेंच्या पाठिंब्यासाठी दोघांची भेट झाल्याची माहिती.
मुख्यमंत्र्यांनी आयटम सॉन्गपासून प्रचाराची सुरुवात केली आहे। ही घटनाबाह्य मुख्यमंत्री अशाच प्रकारे दिल्लीत जाऊन नाचतात। आदित्य ठाकरे यांची एकनाथ शिंदेंवरती टीका। महाराष्ट्राचा यूपी बिहार झालाय, राज ठाकरेंचा सरकारवरती घणाघात। मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर भोजपुरी गाण्यावरती डान्स, हीच का राज्याची लाडकी बहीण योजना, राज ठाकरेंचा सवाल। जे बंडखोरी करत आहेत त्यांनी लक्षात ठेवावं, जर सीट गेली आणि दगाफटका झाला तर त्याला ते जबाबदार असतील आणि त्यांच्यावर पक्ष नक्कीच कारवाई करेल। आदित्य ठाकरे यांचा बंडखोरांना इशारा। निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बंडखोर उमेदवार अशोक पाटील निलंगेकर यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे। काँग्रेसनं उमेदवारी नाकारल्यानं निलंगेकर यांनी केली होती बंडखोरी। काँग्रेसकडून अभय साळुंखे मैदानात। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवारामध्ये बदल। बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांच्याऐवजी त्यांचा मुलगा विक्रम पाचपुते यांना उमेदवारी। जालना विधानसभा मतदारसंघातून भास्कर दानवे यांची निवडणुकीच्या रिंगणामधून माघार। भास्कर दानवे हे रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ। शिवसेनेचे अर्जुन खोतकर निवडणूक लढवणार। घनसावंगीमध्ये ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार शिवाजीराव चौथे छगन भुजबळ यांच्या भेटीला। भुजबळांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो। शिवाजीराव चौथे यांची प्रतिक्रिया। यवतमाळमध्ये काँग्रेसच्या दोन माजी आमदारांची बंडखोरी। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांना प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पैशांची सौदेबाजी करून तिकीट विकली। बंडखोर उमेदवार विजय खडसे यांचा आरोप। वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीत बंडखोरी। शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळींच्या विरोधात भाजपचे अनंतराव देशमुख यांचा अपक्ष अर्ज कायम। भिवंडी ग्रामीणमध्ये भाजप बंडखोर स्नेहा पाटील यांचा उमेदवारी अर्ज कायम। शिवसेना उमेदवार शांताराम मोरे यांच्या अडचणीत वाढ। स्नेहा पाटील या केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या समर्थक। भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात बंडाचं निशाण फडकवणारे ठाकरे गटाचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे। मातोश्रीवरून समजूत काढल्यानं म्हात्रेंची माघार। कोल्हापूरच्या चंदगड मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी। अधिकृत उमेदवार नंदा कुपेकर यांच्या विरोधात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अप्पी पाटील रिंगणात। जालन्याच्या घनसावंगी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी कायम। राजेश टोपे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून ठाकरे गटाचे माजी आमदार शिवाजीराव चौथे निवडणूक लढवणार। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पदमुक्त। रश्मी शुक्लांच्या बदलीची काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली होती मागणी। रश्मी शुक्लांची बदली झाल्यानंतर विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कारभार। फणसाळकर सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पुन्हा एक पत्र। रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवल्यानंतर त्यांना दुसरीकडे पदभार देऊ नये असाही पत्रात उल्लेख। आयएनएस विक्रांत फंड प्रकरण भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना क्लीनचीट। मुंबई पोलिसांकडून विक्रांत फंड प्रकरणामध्ये क्लोजर समरी दाखल। फंडाचा दुरुपयोग केल्याच्या आरोपातून मुक्तता। भिवंडी विधानसभा मतदारसंघामध्ये स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आणि पोलिसांची बँक एटीएम व्हॅनवरती संयुक्त कारवाई। या व्हॅनमध्ये सुमारे 1.5 ते 2 कोटी रुपये असल्याची माहिती। बुलडाण्यामधल्या कारंजा चौकामध्ये पोलिसांनी 20 लाख रुपयांची रोकड पकडली। या प्रकरणामध्ये एक जण ताब्यात, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। भारतामध्ये बंदी असलेली ई सिगारेट आणि सिगारेटचा जवळपास 10 लाखांचा मुद्देमाल जप्त। सातारा पोलिसांची कारवाई, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात। अंधेरीच्या मोगरापाडा परिसरामध्ये घरासमोर खेळत असणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांचं अपहरण। अंधेरी परिसरामध्ये भीतीचं वातावरण। अपहरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर।
अंधेरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, मुलांचा शोध सुरू। 2000च्या 6,970 कोटी रुपयांच्या नोटा अद्यापही बाजारामध्येच, 31 ऑक्टोबर 2024 पर्यंतची आकडेवारी आरबीआय कडून जारी। जवळपास 2000 रुपयांच्या 98% नोटा आरबीआय कडे। उत्तर प्रदेश, पंजाब आणि केरळमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तारीख बदलली। 13 नोव्हेंबरच्या ऐवजी आता 20 नोव्हेंबर रोजी होणार मतदान, निवडणूक आयोगाचा निर्णय। मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागाला धमक्या, काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मेसेजद्वारे धमकी, त्यानंतर आज योगींच्या समर्थनार्थ धमकीचा मेसेज। कॅनडामध्ये पुन्हा एकदा खलिस्तानवाद्यांचा हिंदू मंदिरांसह भाविकांवरती हल्ला, हिंदू मंदिरांवरील हल्ल्यावरती पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याकडून निषेध व्यक्त। कॅनडामधील हिंदू मंदिरांवरील हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून निषेध, आम्हाला धमकवण्याचा भ्याड प्रयत्न, अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे भारताचा संकल्प कधीही कमकुवत होणार नाही, एक्सवरती पोस्ट करत निषेध व्यक्त। तमिळ अभिनेता आणि टीव्हीके पक्षाचे अध्यक्ष विजयचा वन नेशन वन इलेक्शनला विरोध, पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावत केला ठराव पास। उत्तराखंडच्या अल्मोडामध्ये बस दरीमध्ये कोसळली, 36 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी, बसमध्ये 45 प्रवासी असल्याची माहिती। उत्तराखंडमधील अल्मोडा दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पीएम फंडमधून 2 लाखांची मदत, तर जखमींना 50,000ची मदत, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदत जाहीर। देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी, ऑक्टोबरमध्ये भारतातील उत्पादन क्षेत्रामध्ये वाढ, HSBC इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स 57.5 अंकांवर, चीनचा PMI 50.30 पेक्षा जास्त, भारतानं चीनला टाकलं मागे। ब्रिटनमधील सर्वात मोठ्या पक्षांपैकी एक असलेल्या कन्झर्वेटिव्ह पक्षामध्ये ऋषी सुनक यांच्या जागी केमी बेडनॉक यांची निवड, ब्रिटनमध्ये हे पद मिळवणाऱ्या त्या पहिला कृष्णवर्णीय महिला। पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेच्या जवळ 155 mm ट्रक माउंटेड मॉविझर गन आणि इतर शस्त्रांची केली चाचणी, 155 mm तोफ एका आखाती देशाच्या मदतीनं चीनच्या संरक्षण कंपनीच्या देखरेखीखाली तयार करण्यात आली। भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान MiG-29 उत्तर प्रदेशमधील आग्राजवळ कोसळलं, पंजाबमधील आदमापूर येथून या विमानानं उड्डाण केलं होतं, ते एका सरावासाठी आग्र्याला जात होतं, उड्या मारल्यानं दोघेही वैमानिक सुरक्षित, विमान जळून खाक। स्पेनमधील पुरामध्ये आतापर्यंत 200+ लोकांचा मृत्यू, संतप्त नागरिकांकडून स्पॅनिश राजावरती चिखलफेक। अमेरिकेमधील ओक्लाहोमामध्ये वादळामुळे हाहाकार, अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळून नुकसान, 6 जण जखमी। इस्रायली सैन्याचा लेबनॉनमधल्या सिडॉनवरती हवाई हल्ला, हल्ल्यामध्ये 3 जणांचा मृत्यू। गाझापट्टीमध्ये वाढत्या महागाईमुळे लोक त्रस्त, अन्नधान्य आणि दैनंदिन वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या। संजय लीला भंसाली 7 नोव्हेंबरपासून त्याच्या लव अँड वॉर चित्रपटाचं मुंबईमध्ये सुरू करणार शूटिंग। मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये लावलाय भव्य सेट, रणबीर कपूर घेणार चित्रीकरणामध्ये भाग, त्यानंतर विकी कौशल आणि आलिया सुद्धा करणार शूटिंग। जीवे मारण्याच्या धमक्यांदरम्यान सलमान खान सिकंदर चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादच्या प्रसिद्ध ताज फनकनुमा पॅलेसमध्ये पॅलेसमध्येही कडेकोट बंदोबस्त, सलमानची बहीण अर्पिता खानचं लग्न याच पॅलेसमध्ये पार पडलं होतं। अजय देवगणच्या सिंघम अगेनची बॉक्स ऑफिसवरती चांगली कमाई, पहिल्या 2 दिवसात 100 कोटींचा आकडा पार। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।